सिडको परिसरातील एका खासगी विद्यालयात शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. या विद्यालयात शारीरिक शिक्षक असलेला संशयित रवींद्र नाकील याने शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक करून तिच्या नको त्या अंगाला स्पर्श करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेत पालकांनी संशयित शिक्षकाविरुद्ध अंबड पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान मात्र हा संशयित शिक्षक फरार झाला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हरसिंग पावरा हे करीत आहे. दरम्यान सिडको परिसरात विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे तसेच अनेकांना न्यायासाठी मदत करणारे नवीन नाशिक सामाजिक कट्टाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हाही विद्यार्थ्यांवर अशी वाईट वेळ पुन्हा येऊ नये याकरिता संबंधित शाळा प्रशासनाची भेट घेत जाब विचारल्यानंतर शाळा प्रशासनाने त्या संशयित नराधम शिक्षकावर कोर्टाचा आदेश येईपर्यंत निलंबनाची कार्यवाही केली. या प्रसंगी नवीन नाशिक सामाजिक कट्ट्याचे प्रशांत जाधव, अजिंक्य गीते, देवेंद्र पाटील, राजेंद्र मराठे, कैलास खाडगे, महेश चव्हाण, समाधान ठोके, संदीप पवार, शशिकांत गरुड आदी उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.